सब्स्क्राइब करा बीइंग मराठी आणि नवीन व्हिडिओ त्वरित पाहण्यासाठी घंटी वाजवा. संक्रांतीच्या 7-8 दिवस आधी आमच्याकडे घरातल्या सर्व लोकांमध्ये सुगरण जागी व्हायची आणि मग तिळाचे वेगवेगळे पदार्थ बनवायची चढाओढ लागायची जणू. त्यातलंच एक फळ म्हणजे तिळाची वडी. व्हायचं असं की लाडूसाठी तीळ पाकडून झाले की उरलेली भुकटी आमची असायची आणि मग आईचा मूड चांगला असेल तर सोबत गुळ आणि शेंगदाण्याची भुकटी पण मिळायची आणि लाडू करताना हात भाजू नयेत म्हणून आम्ही मग त्याची वडी करायचो. हीच ती तिळाची वडी. चला मग आज बनवूया तिळाची वडी. तिळाच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धी वाटी पांढरे तीळ, अर्धी वाटी गुळ, पाव वाटी शेंगदाण्याचा कोट, पाव वाटी सुक्या नारळाचा किस, अर्धा चमचा वेलची पूड आणि गरजेनुसार साजूक तूप. सर्वप्रथम तीळ कोरडे भाजून घ्या. मंद आचेवर तीळ भाजा. छान बदामी रंगावर भाजत आले की हे तीळ खलबत्त्यात काढून घ्या. व कुटून घ्या. तिळाच्या या भरडीमध्ये दाण्याचा कूट आणि वेलची पुडाही मिसळा व पुन्हा कुटा. यानंतर गुळाचा पाक तयार करा. त्यासाठी जाड बुडाच्या कढईत गुळ आणि थोडंसं पाणी घालून मंद आचेवर हा गुळ वितळवून घ्या. गुळाला फेस येऊ लागला की भांड विस्तवावरून उतरवा आणि त्यात आपण तयार केलेली तिळाची भरड मिसळा. आता हे मिश्रण छान एकजीव करा व वरून यात थोडस तूप सोडा. यानंतर एका ताटलीला तुपाचा हात फिरवा व तिळाच्या वड्यांचं हे मिश्रण यात ओता. आणि एक समान पसरवून घ्या. वरून यावर नारळाचा किस पसरवा व सुरीने वड्या कापून घ्या. आता या वड्या पूर्णपणे थंड होऊ द्या. तिळाच्या या वड्या जास्त कडक होत नाहीत त्यामुळे घरातील लहान मुलं आणि वयस्कांसाठी या वड्या कधीही चांगल्या. तर मग यंदाच्या संक्रांतीला नक्की करून पहा तिळाच्या वड्या.